नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अक्षय शितोळे पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षय शितोळे पाटील साठी पारितोषिक येत आहे लागोपाठचे तीन षटकार जर अक्षयने खेळले आणि इथे पहिला चेंडू अक्षय साठी पहिल्या चेंडू वरती अक्षयच्या बाटपणा षटकार कर्ज खेळले तर सन्मान्य मच्छिंद्र भाऊ जाधव यांच्याकडून पाचशे रुपयांचा पारितोषिक आणि सन्मान्य रमेश शेठ गवार त्याचप्रमाणे आनंददा खानेकर यांच्याकडून देखील एक हजार रुपयांचा पारितोषिक अक्षय शितोळे पाटील ने लागू तीन षटकार खेळले तर एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आला पहिल्या चेंडू वरती इथे सुरुवात तो मैदानाच्या आतमध्ये करतोय स्कोरकड वरती त्रेचाळीस धावा स्कोरकार वरती नोंदवल्या गेल्या दोन गड्यांच्या बोबदल्यामध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू बाकी पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलं आणि हेलिकॉप्टर लँड होईल थेट मध्ये पुन्हा एकदा आलाय षटकार तिसरा षटकार आला तर पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे अवि उर्फ वारख्या जाधव यांच्याकडून हो, देखील पाचशे रुपयांचा पारितोषिक जर या चेंडूवरती शर्ट करायला तर तब तब्बल दोन हजार रुपयांचा पारितोषिक या चेंडू वरती जर शर्ट करायला तर भाऊ जाधव यांच्याकडून देखील पाचशे रुपये आणि या दरम्यान आपण पाहतोय बेस्ट टाइम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बाट वरती मिडल चेंडू होऊ शकलो नाही आणि तिथे दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे स्कोरगाट पुढे जाऊन पोहोचेल नपलका वरती एकावन्न धावा स्कोर वरती आहेत आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि या दरम्यान पोहोची गीटचा प्रयत्न चेंडूने उंची प्राप्त केली आहे क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती पाहायला मिळेल आणि तोपर्यंत तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी डाव देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणारा पहिला डाव इथे संपेल पहिली इनिंग झाल्यानंतर स्कोर कार्ड पाहतोय चोपन्न धावा स्कोर नोंदवल्या गेल्यात आणि विजयासाठी पंचावन्न धाव्यांचं टार्गेट